जय श्री राम तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे या सात दिवसीय रामकथेमध्ये हा जो श्लोक आपण गायला वाल्मिकी गिरिसंभूतम की रामायण जे आहे कशाप्रकारे आहे ज्या प्रकारे हिमालयामधून गंगा वाहते किंवा नदी वाहते त्याचप्रकारे ही पर्वतातूनही रामायणरूपी गंगा वाहते आणि गंगा काय करते फार सुंदर या श्लोकाविषयी एक आचार्य टीका लिहिताना ते सांगतात की ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तो जे कार्य करत असतो त्या कार्यामध्ये किंवा त्या कार्याची सार्थकता कधी होते ज्यावेळी ते कार्य पूर्ण होतं जसं उदाहरण दिलं जातं की एखादा खेळाडू आहे आता खेळाडूची सार्थकता कशात आहे की ज्यावेळी तो जास्तीत जास्त मेडल प्राप्त करेल गोल्ड मेडल मिळवेल जास्तीत असं पदकं प्राप्त करेल त्यावेळी त्या खेळाडूच्या जीवनाची सार्थकता आहे किंवा एखादा सैनिक असेल तर सैनिकाच्या जीवनाची सार्थकता कधी आहे ज्यावेळी तो शत्रूंबरोबर युद्ध करेल आणि जास्तीत जास्त पराक्रम गाजवेल वेगवेगळे परमवीर चक्र असे चक्र प्राप्त करणं हे त्याच्या जीवनाची सार्थकता आहे किंवा एखादा सिनेस्टार घेऊ आपण त्याच्या जीवनाची सार्थकता कधी आहे ज्यावेळी त्याने केलेले सिनेमा हिट होतील चांगलं इन्कम त्याला देतील त्यावेळी काय होईल त्याची सार्थकता होते तर तसंच एक कृष्ण भावनाभावीत किंवा एक साधक त्याच्या जीवनाची सार्थकता कधी आहे ज्यावेळी तो निरंतर भगवंताच्या नावाचं श्रवण आणि कीर्तन करतो ज्यावेळी तो निरंतर रामायणाचं श्रवण करतो आणि ज्यावेळी तो निरंतर रामायणाचं श्रवण करतो त्यावेळी काय होतं या श्लोकामध्ये सांगितलेलं की जशी गंगा या तिभ्रुवाणांना जे स्वर्गलोक आहे भूलोक आहे आणि पाताळ लोक आहे या तिन्ही लोकांना जशी ती पवित्र करते त्याच प्रकारे जो व्यक्ती निरंतर भगवान श्रीरामांच्या कथा ऐकतो रामायण ऐकतो किंवा कृष्ण कथा ऐकतो त्यावेळी त्याच्यात तीन गोष्टी शुद्ध होतात जसं गंगेच्या प्रभावाने स्वर्ग भूमी आणि पाताळ प्रकारे भगवान श्री रामचंद्राच्या कथा ऐकल्यानंतर व्यक्तीची इंद्रिये जी एका सर्पाप्रमाणे आहेत ती इंद्रिय त्याचबरोबर मन चंचल ही मन कृष्णा ज्याच्यावर आपलं नियंत्रण होऊ शकत नाही ते मन आणि आत्मा ज्याच्यावर हे षडरिपू काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे त्याच्यावरती आवरण बसलेलं आहे या तिघांचं शुद्धीकरण होतं ज्यावेळी आपण रामायणीरूपी गंगा आपल्या कर्णाद्वारे श्रवण करत असतो आणि म्हणून येथे सात दिवस आपण रामकथा श्रवण करणार आहोत मी सर्वप्रथम नाशिकचे मॅनेजमेंट त्यांचाही धन्यवाद देतो त्याचबरोबर बरेच भक्तांनी इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील हा सत्संग घडवून आणण्यासाठी मदत केली त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो फार महत्त्वाचं आहे की रामायणाची ज्यावेळी आपण कथा सुरू करणार कारण जवळजवळ साडे लाख अकरा वर्षापूर्वी भगवान राम या भूतलावर अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपल्या भक्तांबरोबर अगणित लीला केलेल्या आहेत तर या लिलेमध्ये त्या लीलांचा आज आपण इथे राधा मदन गोपाल मंदिरामध्ये श्रवण करत आहोत बऱ्याच भक्तांचा हा प्रश्न असतो की राम आणि कृष्ण याच्यामध्ये काय अंतर आहे तर फार सुंदर एक दोहा मी वाचला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे राम कृष्ण दो एक है अंतरनही निमेश, इनके नयन गंभीर है इनके चपल विशेष राम कृष्ण दो एक है, दोघे एकच आहेत राम कृष्ण दो एक है दो तर यांच्यामध्ये फरक काय आहे फक्त इनके नयन भगवान श्री रामांचे जे नयन आहेत ते अत्यंत गंभीर आहेत आणि भगवान श्रीकृष्ण मदन गोपालजी त्यांचे नयन चपल सुख भगवंताचे नयन भगवंत उभेच राहतात तिरचे तर त्यांच्या डोळ्यांबद्दल काय सांगू आपण तर म्हणून फार जरूरी आहे की आपल्या जीवनामध्ये राम आणि कृष्णांचं हे छोटंसं अंतर आणि ही जी कथा आपण करत आहोत या कथेमध्ये सगळ्यात जर पहिले रामायणाची कथा जर आपण सुरू करणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात पहिले आशीर्वाद पाहिजेत ते ते म्हणजे आपल्या हनुमंतरायाचे अंजनानंदनम वीरा जानकी शोकनाशनम कपिक्ष महत्ता जानकी शोकनाशनम तर मारुती राया, हनुमंत राया यांना खरं आपण वंदन केलं पाहिजे कारण त्यांच्या विना रामायण हे खऱ्या अर्थाने अपूर्ण आहे जसं रामायणामध्ये ही सुंदर घटना की ज्यावेळी भगवान श्रीराम रावणाचा वध करतात आणि वध केल्यानंतर रामाचा राज्याभिषेक होतो आणि रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर वर्णन आलेलं आहे की भगवान श्रीराम आणि सीता सगळ्यांच्या भेटवस्तू स्वीकार आहेत आणि प्रत्येकाला काही ना काही भेटवस्तू आहेत तर सर्व देवीदेवता ते देखील रामाच्या अभिषेकाला आले होते मग ब्रह्माजीनी इंद्रदेवांना सांगितलं की जी सूर्यदेवाकडून प्राप्त झालेली एक सुंदर कमळांची जी माळा आहे शंभर सुवर्ण कमळा असलेली अलंकृत ती माळा भगवान श्री रामचंद्र यांना भेट द्या आणि मग भगवान श्री रामचंद्रांनी ती माळा माता सीताराणीला भेट दिलेली आहे आणि माता सीताराणी त्या सभागृहामध्ये ती माळा घालून बसलेली आहे आणि सगळ्यांना आता राम श्रीरामचंद्र काहीतरी भेट देत आहेत आणि या सगळ्या भेटीमध्ये माता सीतेच्या लक्षात आलं की जे हनुमंत राया आहे ज्यांच्यामुळे माझा शोध लागला त्यामुळे रामायणाचे जे सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे हनुमंतराया त्यांना तर काही भेट दिलेली नाही आहे आणि मग भगवान श्री रामचंद्राकडे बघून तिने काय केलेलं आहे आपल्या गळ्यातली जी माळा आहे ती हनुमंतरायाला भेट दिलेली आहे आणि मग हनुमंतराया एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसून ते प्रत्येक मणी आपल्या दाताने फोडायला लागतात आणि हे पाहिल्यानंतर सगळा जो दरबार आहे तो खळखळून हसू लागतो आणि सगळेजण म्हणतात की शेवटी वानर ते वानरच खरं तर हनुमंतरायांना चे देवता आपण म्हणतो किंवा अतिशय तीक्ष्ण बुद्धी असलेले म्हणतो परंतु ते एक अशा कृत्य करतायत की मणी तोडतायत त्यामुळे सळवा दरबार हसू लागला एकाने विचारलं अरे हनुमंतराया काय चाललं आहे तर हनुमंतरायाने सुंदर उत्तर दिलं की मी याच्यामध्ये राम शोधतोय आणि जे राम ज्या वस्तूमध्ये राम नाही ती माझ्या जीवनात उपयोगाची नाही मग या का मंत्रीने विचारलं अरे ठीक आहे पण तुझ्या शरीरात तरी कुठे राम आहे हनुमंतरायाने सांगितलं की जर या शरीरात राम नसेल तर हे शरीर काय कामाचं आणि म्हणून साधन हनुमानजी आहे साध्य राम आहेत हनुमानजीने आपली छाती फाडली आणि त्याच्यामध्ये राम आणि सीतेचं दर्शन सर्व सभागृहांना झालेलं आहे बोलो पवनसूत हनुमान की जय तर अशा प्रकारे हे रामायण आपण सुरू करणार आहोत हनुमंतरायाच्या या दिव्य कथेने त्यांच्या आशीर्वादाने आणि त्याचबरोबर जगद्गुरु शील प्रभुपादांचे देखील आपल्याला आशीर्वाद घेतले पाहिजेत फार सुंदर त्यांच्या व्यासपूजे दिवशी एका भक्ताने फार सुंदर ऑफरिंग लिहिलं होतं ते म्हणून ज्या प्रकारे हनुमंतराया माता सीतेच्या शोधासाठी सा समुद्र ओलांडून गेले शंभर योजन समुद्र ओलांडून गेले आणि माता सीतेचा शोध लावला शील प्रभुपाद त्याचप्रकारे दोन हार्ट अटॅक आल्यानंतर खिशामध्ये फक्त चाळीस रुपये असताना कोणीही ओळखीचं नसताना शीलप्रभुपाद सात समुद्र ओलांडून अमेरिकासारख्या देशामध्ये दे गेले आणि तिथे शीलप्रभुपादांनी त्यांच्या हृदयामध्ये राम कृष्ण हरिणाम प्रदान केलं आणि लोकांना कृष्ण भावना भावित बनवलेलं आहे आणि म्हणून प्रोपादांचंही धन्यवाद देऊन आपण या रामकथेला या रामायणाला सुरुवात करूया सर्वप्रथम मुद्दा आपण चर्चा करणार आहोत की वाल्मिकी ऋषींनी ही जी इतकी महाकाव्ये ज्याला म्हटलं जातं या महाकाव्याला रामचरित्र किंवा रामलीला अशी वेगवेगळी नावं का नाही दिली का बरं या महाकाव्याला त्यांनी रामायण हेच नाव दिलं हा फार सुंदर मुद्दा एक आचार्य वर्णन करताना ते म्हणतात की ज्या प्रकारे वेगवेगळी शास्त्र आहेत तसं आपल्याकडे भूगोल एक शास्त्र आहे आणि या भूगोल या शास्त्रामध्ये सांगितलं जातं की पृथ्वी आणि सूर्य तर पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरते आणि पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी तिला जवळजवळ चोवीस तास लागतात आणि ती स्वतःभोवता फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते पूर्ण सूर्याभोवती ती फिरते आणि सूर्याभोवती फिरत असताना बऱ्याच वेळा जवळजवळ सहा महिने सूर्याचा प्रखर प्रकाश पृथ्वीच्या वरच्या म्हणजे उत्तरी भागावर पडतो आणि महिने प्रकाश सूर्याचा दक्षिणी भागावर पडतो आणि म्हणून आपण जर ऐकलं असेल उत्तरायण आणि दक्षिणायन ज्यावेळी सूर्य पृथ्वीच्या उत्तर भागाचं अनुगमन करतो किंवा गमन करतो किंवा उत्तर भागाच्या दिशेने तो प्रकाश देतो त्यावेळी उत्तरायण म्हटलं जातं आणि ज्यावेळी सूर्य पृथ्वीच्या दक्षिण भागाचं अनुगमन करतो त्यावेळी त्याला म्हटलं जातं दक्षिणायन मग रामायण म्हणजे काय रामस्य अयन म्हणजे राम ज्या मार्गाचं पालन करतात ते आहे रामायण इथे थांबत नाही राम रामस्य अयनम म्हणजे राम ज्या मार्गाचं पालन करतात ज्या नीतीचं पालन करतात ज्या त्यागाचं पालन करतात ज्या वेगवेगळ्या शरणागती किंवा जे काही भक्त क्षत्रिय वृत्तीचं ते पालन करतात हे इतके सगळे गुण जे रामाचे आहेत ते त्यांच्या जीवनात पालन करतात म्हणून फार सुंदर वाल्मिकी ऋषी पुढे सांगतात की ज्या प्रकारे राम त्यांच्या जीवनात अनुगमन रामस्य रामस्यायनम या नीती किंवा या शास्त्रांचं अनुगमन करतात केवळ रामच नाही तर बाकी त्यांचे पार्षदही जसं रामायणामध्ये ही फार सुंदर घटना आहे आपल्याला माहिती आहे की भगवान श्री रामांचा राज्याभिषेक ठरलेला आहे आणि राज्याभिषेक ठरल्यानंतर ज्यावेळी मंथरा कैकईकडे जाते आणि कैकेला सांगते की तू मूर्ख आहेस आणि आपल्याला तो पूर्ण वृत्तांत पुढे चर्चा करण्यात येईलच आणि मग कैकेई दोन वर मागते की रामाला चौदा वर्ष वनवास आणि भरताचा राज्याभिषेक आणि हे ज्यावेळी दशरथ महाराजांना कळतं त्यावेळी दशरथ महाराज तर चिडतात आणि दशरथ महाराज रामालाही सांगतात की तू तिच्या पाल आज्ञेचं पालन करू नकोस परंतु राम ऐकत नाहीत आणि राम आता कैकईचा आणि दशरथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघालेले आहेत आणि थोड्या दिवसामध्ये आता रामाचा राज्याभिषेक म्हणून पूर्ण अयोध्येभर तयारी सुरू आहे राम जेव्हा निघतात तेवढी बऱ्याच ठिकाणी रामचंद्र वेगवेगळ्या सेवा करत निघतात अयोध्येच्या दरबाराकडे जाताना आणि मग तिथे गेल्यानंतर ते तिथे जे काही सेवा चाललेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्ष देऊन मग राम कौशल्याकडे जातात आणि वनवासाला जाण्याची तयारी होते ते एक फार सुंदर श्रीसंप्रदायाचे आचार्य लिहितात की भगवान श्री राम ज्यांचा काही वेळापूर्वी राज्याभिषेक होता आता त्यांना वनवासामध्ये जावं लागणार तर तरी देखील ते का बरं राज्याभिषेकाची सेवा किंवा राज्याभिषेकाच्या कार्यामध्ये मदत करत होते ते लिहितात की रामांची भावना ही होती की अरे आता काही दिवसानंतर भारताचा राज्याभिषेक आहे पण मी त्यावेळी इथे नसेन हे माझं दुर्भाग्य आहे म्हणून त्यानिमित्ताने काहीतरी माझी माझ्या भावासाठी सेवा होईल मी तो उत्सव बघू शकलो नाही तर काय होईल परंतु मी काहीतरी सेवा होईल या भावनेने भगवान श्री राम त्या कार्यामध्ये लक्ष घालत होते ही आहे भगवंताची भावना ही आहे भगवंताची नीती आणि म्हणून रामस्यायनम राम ज्या मार्गाचं पालन करतात त्याला म्हटलेलं आहे रामायण त्यांचे जवळजवळ बारा शरणागत भक्त आहेत रामायणामध्ये सर्वात शरणागत भक्त जर म्हटलं तर लक्ष्मणजी तर लक्ष्मणजीच्या जीवनामध्ये ही फार सुंदर कथा आहे की ज्यावेळी माता सीतेचं हरण होतं आणि रावण ज्यावेळी आकाशमार्गाने माता सीतेला घेऊन जात असतो त्यावेळी माता सीता आपली सगळे अलंकार काढून किशकिंदा पर्वतावरती त्यावेळी हनुमान सुग्रीव जामवंत बसलेले असतात त्यांच्या पुढे टाकते आणि मग कालांतर राम जे तिथे पोहोचतात त्यावेळी सुग्रीव ते सगळे दागिने दाखवतात आणि ते दागिने दाखवल्यानंतर लक्ष्मणजीला ज्यावेळी भगवंत विचारतात की हे लक्ष्मणा सांग बरं या सर्व दागिन्यांमध्ये जे आहे माता सीतेमध्ये सीतेचा कोणता तो दागिना ओळखू शकतो आणि फार सुंदर वर्णन करतात लक्ष्मणजी नाहम जानामि केवरे केव रे नाहम जाना कुंडले नुपुरे ती त्विजाना मी नित्यम पाद अभिवंदन ते म्हणतात की मी कुंडले नाही जाणत हार नाही जाणत मी बाजूबंद नाही जाणत तर मी काय जाणतो फक्त माता सीतेचे नुपूर का कारण नित्यभी पादवंदनम कारण मी नित्य माता सीतेच्या चरणांचं दर्शन घेत असतो ही आहे लक्ष्मणाची नीती ही आहे लक्ष्मणाची भावना जसं रामायणामध्ये सीता महाराणीचं एक फार सुंदर दृष्टांत येतो की राम लक्ष्मण आणि सीता भारतभर भ्रमण करत असताना एका ठिकाणी येतात चित्रकूटमधला हा भा कथा आहे आणि ते नदीच्या काठावरती काही एका ठिकाणी रामजी पुरुषांमध्ये उभी असतात आणि सीतामाता काही आदिवासी स्त्रियांमध्ये उभी असते आणि आदिवासी स्त्रिया ज्यावेळी रामचंद्रांना पाहतात त्यावेळी त्या अत्यंत आकर्षित होऊन जातात इतक्या आकर्षित होऊन जातात आणि त्या सीता महाराणीला विचारतात की की हे सीते कोटी मनोज निहारे ते म्हणतात की हा कोटी जो कामदेवांसारखा का हा जो पुरुष आहे हा कोण आहे हे सुमुखी हे सुंदर स्त्रिया कोण आहेत ते जे कोटी कामदेवाला लाजवतील असे पुरुष कोण आहेत तर आता भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या पतीचं नाव घेतलं जात नाही तर माझा सीता फार सुंदर पद्धतीने सांगते ती म्हणते की ती लक्ष्मणाकडे बोट करते आणि ती म्हणते सहज सुभायतनु सुंदर गोरे नाम लखन लघु देवर मोरे ते म्हणते की ते जे सुंदर निलंबर घातलेले अत्यंत गोरे जे दिसत आहेत ते आहेत माझे लहान दीर त्यांचं नाव आहे लक्ष्मण आणि त्यांचे ते मोठे भाऊ आहेत जे माझे आणि महाराणी काही न बोलता लाजते त्यामुळे ते आदिवासी स्त्रिया समजून जातात की ते सीतेचे पती आहेत रामायणम तर रामायण म्हणजे रामस्य अयनम राम ज्या मार्गाचं अनुगमन करतात त्याच मार्गाचे त्यांचे शरणागत भक्त अनुगमन करतात अजून एक कथा याच्याबद्दल मला आठवते की रामायण ही किती सुंदर आहे जसं ही कथा आहे उर्मिला देवीची ब लक्ष्म चौदा वर्ष सांगितलं जातं की झोपलेले नाही आहेत ते दिवसभर माता सीता आणि रामासाठी वेगवेगळ्या गोष्टी प्रदान करायचे लाकडं आणायचे फुलं आणायचे फळं आणायचे जल आणायचे आणि त्याचबरोबर रात्री माता सीता आणि रामजी पर्णकुटीमध्ये विश्राम केल्यानंतर झाडावर उभे राहून ते रात्रभर राक्षसांपासून त्यांचं रक्षण करायचे असे चौदा वर्ष लक्ष्मणजी झोपलेले नाही आहेत तर जवळजवळ सात वर्ष होऊन जातं तर निद्रा देवीलाही झोप येत नाही कारण लक्ष्मणजी झोपलेले नाही आहेत मग निद्रादेवी लक्ष्मणाकडे जाते आणि लक्ष्मणाला सांगते की तू झोपला नाही त्यामुळे मलाही झोप येत नाही तर कृपा करून माझी इच्छा आहे की तू झोपावं तर लक्ष्मणजी हस्तधंदेमध्ये नाही 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 मी कसा झोपणार अरे रामाची ज्याला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे तो झोपूच कसा शकतो ते म्हणते ठीक आहे मग काहीतरी माझ्याकडून वरदान माग जेणेकरून मला विश्राम मिळेल ते म्हणते लक्ष्मणजी म्हणतात की ज्याला रामाची सेवा मिळालेली आहे सीतेची सेवा मिळालेली आहे त्याला अजून कोणती भेटवस्तू हवी त्याला तर जीवनामध्ये सर्व काही मिळाल्याप्रमाणे आहे हे ऐकल्यानंतर निद्रादेवी हट्ट करते की कृपा करून तू माझ्याकडून काहीतरी वरदान माग हे ऐकल्यानंतर लक्ष्मणजी विचार करतात की मी अयोध्यावरून ज्यावेळी निघालो त्यावेळी उर्मिलाला विचारलंच नाही लक्ष्मणाची पत्नी आहे मी तिला विचारलंच नाही मी असाच निघून आलो तर तिला सांगतात की असं कर त्या उर्मिलाला जर काही पाहिजे असेल तर तिला तू ती पाहिजे ती गोष्ट दे असं निद्रादेवीला सांगतात आणि मग निद्रादेवी आकाशमार्गाने पोहोचते अयोध्येला आणि अयोध्येला पोहोचल्यानंतर उर्मिलाला भेटते उर्मिलाला सांगते की तुझ्या पतीने मला पाठवलेलं आहे आणि तुझे पती जे आहेत त्यांना मी सांगितलं वरदान काहीतरी घ्या परंतु त्यांनी सांगितलं की तुला वरदान देण्यासाठी तर तू काही माझ्याकडून भेट माग काही माझ्याकडून वरदान माग मी तुला ते द्यायला तयार आहे हे ऐकल्यानंतर उर्मिलाने जे मागितलं ते अद्वितीय आहे ती म्हणाली की हे निद्रादेवी गेले सात वर्ष माझे पती निरंतर भगवान श्रीरामाची सेवा करत होते परंतु आज त्यांना माझी कुठंतरी आठवण झाली आणि ते भगवान श्रीरामांच्या सेवेपासून काय झालेले आहेत थोडा व्यत्यय त्यांना आलेला रामा आहे रामाच्या सेवेपासून थोडे दूर झालेले आहेत म्हणून माझी इच्छा आहे की पुढील सात वर्ष त्या लक्ष्मणाला माझ्या पतीला माझी आठवण होऊ देऊ नको असं वचन तू मला दे किंवा असं वरदान तू मला दे हे आहे रामस्य अयनम राम ज्या मार्गाचं पालन करतात त्याच मार्गाचं पालन त्यांचे शरणागत भक्त करतात आणि म्हणून वाल्मिकी ऋषी सांगतात की रामायण म्हणजेच आपल्याला देखील रामस्य अयनम रामांच्या चरणचिन्हाचं अनुगमन करायचं आहे किंवा रामांच्या शरणागत भक्तांचं अनुगमन करायचं आहे जे कशा पद्धतीने निती प्रामाणिकता सरळता शुद्धता तपस्या सत्यता या सगळ्या गुणांनी आपण काय करायचं आहे रामस्य अयनम राम ज्या मार्गाने चालले त्याच मार्गाने त्यांचंच आपल्याला अनुगमन करायचं आहे आणि म्हणून वाल्मिकी ऋषींनी याला नाव दिलेलं आहे रामायण आणि सत्य आहे सातशे वर्ष मुघलांनी या भारतावरती राज्य केलं कैक वर्ष इंग्रजांनी या भारतावरती राज्य केलं परंतु तरी देखील आपली संस्कृती ते हलवू शकले नाहीत कारण घराघरामध्ये गावागावांमध्ये शहराशहरांमध्ये ही रामकथा गायली जायची प्रवचनाद्वारे कथेद्वारे संगीतांद्वारे नाटकांद्वारे लघुनाटकांद्वारे ही रामकथा भारतात प्रत्येक ठिकाणी गायली जायची केली जायची आणि ह्यामुळे भाऊ कसा असावा तर भरतासारखा म्हणून भावाभावांमध्ये भांडणं होत नव्हती पुत्र कसा असावा तर रामासारखा आणि म्हणून वडिलांच्या आज्ञेचं पालन म्हणून चौदा वर्ष वनवास गेले आपलं दुर्भाग्य वडिलांच्या आज्ञेचं पालन करत तर नाही परंतु त्यांनाच आपण वृद्धाश्रमामध्ये पाठवू लागलेलो आहे का कारण आज कुठंतरी आपण रामकथा कृष्णकथा ऐकण्याचं बंद केलेलं आहे आपण रामस्या यनम रामांच्या चरणचिन्हाचं अनुगमन करत नाही आहे आणि म्हणून ती जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण सनातन धर्मी म्हणून घेऊ खऱ्या अर्थाने आपण हिंदू म्हणून घेऊ जसं मी जे पहिल्यांदा एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळी एका भक्ता अक्रूरप्रभूंच्या संपर्कामध्ये आलो त्यावेळी पहिला प्रश्न त्यांनी मला हाच विचारला तू हिंदू का तू सनातन धर्मी का म्हटलं हो मी हिंदू म्हणे सांग हिंदूची परिभाषा मी म्हणलं हिंदुस्थानात हिंदु राहतो म्हणून हिंदू ते म्हणे चूक म्हणलं मग सिंधू नदीच्या काठावर आतो सचा ह होत होता म्हणून सिंधूचे हिंदू झालो उच्चारणामध्ये ते म्हणे नाही चूक म्हणलं तुम्हीच सांगा आता मग त्याने एक फार सुंदर वाक्य म्हटले ते म्हणाले मुसलमान तो जो कुराण वाचतो आणि त्यानुसार जीवन जगतो ख्रिश्चन तो जो बायबल वाचतो आणि त्यानुसार जीवन जगतो हिंदू सनातन धर्मी तो जो रामायण गीता वाचतो आणि त्यानुसार आपलं जीवन जगतो म्हणून रामायण आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं काय केलं पाहिजे अध्ययन केलं पाहिजे आज आपण तीन विषयांवरती चर्चा करणार आहोत रामायण किंवा रामायण याचं महत्त्व काय वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये वाल्मिकी रामायणामध्ये याचं बरंचसं महत्त्व केवळ भारतामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील याचं फार महत्त्व आहे आणि म्हणून पहिला विषय आज आपण चर्चा करणार आहोत की रामायणाचं महत्त्व काय आहे दुसरा विषय आपला राहणार आहे की ज्यावेळी व्यक्ती रामायणकथेचं श्रवण करतो त्यावेळी त्याला काय लाभ प्राप्त होतो कारण या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही लाभासाठी कार्य करतच आहे तर त्याला काय आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो हे आजच्या दुसरा विषय राहील आणि तिसरा विषय की भगवंताची जी कथा आहे ती आपण कशा पद्धतीने श्रवणम केली पाहिजे त्यामध्ये कोणती भावना असली पाहिजे त्या तर त्याविषयी नाहीतर बऱ्याच वेळा आपण या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो इस कान से उस कान म्हणून रामायण श्रवण कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि जर आपल्याला थोडा वेळ मिळाला तर महाराज कुलशेखरांची कथा किंवा उद्याही आपण सुंदर कथा आहे त्याची आपण चर्चा करू शकतो सर्वप्रथम रामायणाचे महत्त्व शड़ गोस्वामी जीव गोस्वामी आहेत आणि या जीव गोस्वामींनी फार सुंदर एका टीकेमध्ये लिहिलेलं आहे की जसं भगवंत भगवद्गीते सांगतात परित्राणाय साधुणाम विनाशायश दुष्कृताम असुरांचा नाश करण्यासाठी भगवंत अवतीर्ण होतात भगवंत अवतीर्ण होतात किंवा बऱ्याच वेळा भगवंतचे जे तत्व आहेत ते अवतीर्ण होतात जसं वराह वामन कुर्म नरसिंह परशुराम तर ही जे आहेत त्यांना तत्व म्हटलेलं आहे आणि या सर्व अवतारांमध्ये दोन प्रमुखता अवतार आहेत त्यांना ते म्हणतात परावस्य अवतार आणि ते आहेत भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण आणि मग ते म्हणतात की याच्यामध्ये भेद काय आहे तर ज्यावेळी व्यक्ती राम आणि कृष्णांच्या लिलांचं श्रवणम करतो त्यावेळी दोन गोष्टी त्या जीवाला प्राप्त होतात पहिलं त्यांचं त्यांच्याशी अतूट संबंध किंवा अतूट नातं जोडलं जातं भगवान कृष्णांशी किंवा भगवान श्री रामांशी आणि ज्यावेळी जीवात्मा या भौतिक शरीरातून प्रयाण करत असतो जर त्याचं अटूट नाटं जोडलं गेलं तर मृत्यूच्या वेळी त्याला राम किंवा कृष्णाचं शरण स्मरण होऊन तो भगवंतांचं जे नित्यधाम आहे तो प्राप्त करू शकतो आणि म्हणून जीव गोस्वामी सांगतायत की आपण रामकथा किंवा कृष्णकथा का याचं काय केलं पाहिजे नित्य श्रवण केलं पाहिजे फार सुंदर वर्णन केलेलं आहे चरित चरितरघुनाथ शतकोटी एक एकेकक्षर पुंसा महापाकनाशनम हे जे रामायण आहे मूळ रामायण हे, हे वाल्मिकी रामायण आणि मग शतकोटी रामायण आहेत जर रामायणांचा नीट अभ्यास केला तर स्वर्गातही रामायण आहे आणि या भारतखंडामध्येच नव्हे तर जगातल्या प्रत्येक कोण्याकोण्यामध्ये रामकथा गायली जाते किंवा रामकथेचे संस्करण आपल्याला प्राप्त होतात जसं भारतामध्ये रामायण आहे कंब ऋषींनी लिहिलेलं कंब रामायण आहे त्याचबरोबर जर आपण तुलसीदासांचं पाहिलं तर त्यांनी देखील रामायण लिहिलेलं राम आहे रामचरित माणस त्याचबरोबर नेपाळमध्ये भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही नेपाळमध्ये भट्टाचार्य यांनी रामायण लिहिलेलं आहे तर अशी अनंत वेगवेगळे संस्करण आहेत आणि ते शास्त्रीय दृष्टिकोनातूनही बरोबर आहेत जसं रामचरित मानस हे जे तुलसीदासाने लिहिलं त्याच्याविषयी एक फार सुंदर आख्यानिका आहे कथा आहे की तुलसीदास ज्यावेळी ते रामायण लिहिलं त्यावेळी सर्वांनी जे स्मार्त ब्राह्मण होते त्यांनी सांगितलं की हे रामायण चुकीचं आहे मग तुलसीदासांनी विचारलं ब हे रामायण योग्य आहे सत्य आहे हे सांगण्यासाठी मी काय केलं पाहिजे त्यावेळी त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपण काय करू या रामायणाला जे भगवान शिव आहेत त्या शिवांच्या काय ठेऊ आपण त्यांच्या काशी विश्वनाथांच्या देवाऱ्यामध्ये ठेवून देऊ आणि रात्री दरवाजे बंद करू आणि जर त्याच्यावर काही साक्षात्कार झाला किंवा शिवजींनी काही सांगितलं तर ते योग्य रामायण म्हणून आपण मानू ठरल्याप्रमाणे सगळ्या स्मार्थ ब्राह्मणांनी ते काशी विश्वनाथांच्या समोर ठेवून दिलं रात्री दरवाजे पड बंद झाले सकाळी सर्वजण जमले तुलसीदास सगळे स्मार्थ ब्राह्मण आणि ज्यावेळी त्यांनी ते उघडलं रामायण त्यावेळी त्या रामायणावरती शिवजींची सई होती आणि ती सई होती सत्यम शिवम सुंदरम की हे जे रामायण आहे ते सत्य आहे हे जे रामायण आहे शिवम म्हणजे शुभ आहे आणि सुंदर म्हणजे ते प्रत्येकाला मनोहर आनंद देणारे आहेत असं हे रामायण आहे तर बरेच संस्करण रामायणामध्ये भारतामध्ये आहेत या संस्करणाचा कारण फार सुंदर आचार्य टीकेमध्ये लिहितात ते म्हणतात की ज्या प्रकारे एखादा हिरा आहे त्या हिराला जर अनेक पैलू पडले छोटे छोटे चांगले पैलू जर पडले एकच हिरा आहे पण जर त्या हिऱ्यांना चांगले चांगले पैलू पडले तर काय होतं की तो हिरा चांगल्या चांगल्या किमतीमध्ये विकला जातो आणि दिसतोही चांगला सुशोभित तसंच वेगवेगळ्या वे आचार्यांनी मुनीनंतर वेगवेगळ्या संतांनी वे 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 आपल्या साक्षात्कारातून मानवजातीच्या कल्याणासाठी हे रामायण काय केलेलं प्रस्तुत केलेलं आहे आणि जो कोणी रामायण श्रवणम करतो तो नक्कीच रवि रग, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेक -एक अक्षरम पुनसा महापाचकनाशनम तो महापातक मोठ्या मोठ्या पातकामधून देखील तो काय होऊन जातो ते पातक नष्ट होऊन जातात हे आहे रामायणांचं महत्त्व रामायणं महाकाव्य सर्ववेदेषु वेदेशुसता सर्व, वे सर्व पापप्रशामण दृष्टग्रह निवारण फार सुंदर या रामायणाच्या महत्वामध्ये सांगितलेलं वाल्मिकी ऋषी लिहितात रामायण महाकाव्य हे रामायण महाकाव्य आहे आणि सर्व संमत हे सर्व वेदांना संमत आहे म्हणून रामायणाला पंचम वेद देखील म्हटला जातो आणि सर्व पाप प्रशमनम की सर्व प्रकारचे पाप याने नष्ट केले जातात आणि इतकंच नव्हे जो कोणी रामायणाचं श्रवण करतो बऱ्याच लोकांच्या मागे कुंडलीची समस्या असते ग्रहांची समस्या असते तर ती समस्या देखील नष्ट होते ज्यावेळी व्यक्ती रामायणाचं काय करतो श्रवणम करतो फार सुंदर वर्णन आलेलं आहे रामायणाविषयी की ज्या भगवत भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय सातशे श्लोक आहेत त्याचबरोबर श्रीमद्भागवतमध्ये अठरा बारा स्कंद आणि अठरा हजार श्लोक आहेत रामायणामध्ये सात कांड आणि जवळजवळ चोवीस हजार जे आहेत सर्ग आहेत किंवा चोवीस हजार श्लोक आहेत रामायणामध्ये जे सात कांड आहेत या सात कांडांची कांड जी, जी तुलना आहे आचार्यांनी वर्णन केलेलं आहे की त्यांना ते भगवंतांच्या अंगांशी केलेलं आहे जसं भागवतमचे देखील जे बारा स्कंद आहेत त्या बारा स्कंदाची तुलना भगवंतांच्या विविध दिव्य अंगाशी केलेली आहे प्रकारे रामायणाची तुलना देखील भगवंतांच्या वेगवेगळ्या दिव्य अंगांशी केलेली आहे जसं वर्णन केलेलं आहे की बालकांड यांचं वर्णन केलेलं आहे की हे भगवंताचे चरणकमल आहेत बालकांड हे भगवंताचे चरणकमल आहेत अयोध्याकांड ह्या भगवंतांच्या मांड्या आहेत जंगा आहेत अयोध्याकांड त्यानंतर अरण्यकांड जे आहे त्यामध्ये भगवंताचं कमर हे अरण्यकांड म्हणलं जातं कांड जे आहे ते भगवंताचं वक्षस्थळ आहे सुंदरकांड जे आहे ते भगवंताचा कंठ आहे युद्धकांड जे आहे ते भगवंताचं मुखकमल आहे आणि उत्तरकांड जे आहे ते भगवंताचं हास्य आहे तशा प्रकारे रामायणाची तुलना भगवंतांच्या दिव्य शरीराशी केली जाते इतकंच नव्हे रामायणाची तुलना वाल्मिकी ऋषी एका कल्पवृक्षाप्रमाणे करतात जसं एखादा कल्पवृक्ष जर आपण त्याच्या खाली उभे राहून इच्छा जरी केली तरी ते काय होतं आपली इच्छा पूर्ण होते त्याच प्रकारे ते म्हणतात की जे सात कांड आहेत ते या कल्पवृक्षाच्या विविध भाग आहेत जसं बालकांड जे आहे ते कल्पवृक्षाचं मूळ आहे जो बुंदा आहे तो अयोध्याकांड आहे ज्या वेगवेगळ्या फांद्या आहेत त्या अरण्यकांड आहे ज्या लघु शाखा आहेत त्या फांद्यांच्या त्या कांड आहे या झाडावरचं जे वृक्षचं जे फूल आहे ते सुंदर कांड आहे फळ जे आहे आता झाडाला जे फळ आहे ते युद्धकांड आहे आणि फळामधला जो रस आहे जो गर आहे ते काय आहे उत्तरकांड आहे आणि जो कोणी या सात कांडांचं सा नित्य श्रवण करतो त्याला भगवंत वाल्मिकी रामायण सांगतात की त्याच्या भगवंत सर्व इच्छा पूर्ण करतात म्हणून याला रामायणाला कल्पवृक्ष म्हण असेही म्हटलेलं आहे रामायण याच्या तीन परंपरा आहेत सगळ्यात पहिली परंपरा गरुड आणि काकभूषंडी यांच्यामध्ये रामायणाची चर्चा झालेली आहे त्यानंतर दुसरी एक परंपरा आहे ती प्रयागराज कुंभमेळ्यामध्येही ज्यावेळी यज्ञवल्क ऋषी आणि भरद्वाज ऋषी हे एकत्र येतात आणि मग भरद्वाज ऋषी आणि यज्ञ वैकल्य यांच्यामध्ये जी चर्चा होते रामायणाविषयी ती एक रामायणाची परंपरा आहे आणि अजून एक विशेष परंपरा आहे ती म्हणजे शिवजी आणि पार्वतीची परंपरा आहे तर हा फार सुंदर शिवजी आणि पार्वतीची खरं तर या तिगांची कथा फार सुंदर आहे विस्तृत आहे परंतु आपण आज जी चर्चा करणार आहोत की प्रकारे पार्वती आणि माता पार्वती आणि शिवजी हे कशा प्रकारे भगवान श्रीरामांच्या कथेमध्ये आनंद घेतात वर्णन आलेलं आहे की एकदा शिवजी आणि पार्वती फिरत 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 कुंभज नावाचे एक ऋषी आहेत त्या कुंभज नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये जातात आणि गेल्यानंतर वास्तविकता वैष्णवानाम यथाशंभू ताचे सगळ्यात महान भक्त शिवजी आहेत परंतु शिवजी कुंभज ऋषींना प्रणाम करतात पार्वतीने ज्यावेळी हे पाहिलं त्यावेळी तिला थोडंसं आश्चर्य वाटलं की माझे पती या कुंभज ऋषींना प्रणाम का आहेत शेवटी तिने काही लक्ष दिलं नाही पण ज्यावेळी शिवजींनी कुंभज ऋषींना प्रणाम केला आणि मग कुंभज ऋषींनी त्यांना काय केलेलं आहे रामकथेचं वर्णन सुरू केलेलं आहे ही कथा शिवजी तल्लीन होऊन ऐकतायत पार्वती थोडंसं लक्ष देत नाही आहे आणि मग पूर्ण कथाश्रवण झाल्यानंतर शिवजी आणि पार्वती कुंभज ऋषींचे आशीर्वाद घेऊन निघतात पार्वती वेगवेगळ्या दृश्य पाहण्यामध्ये निमग्न आहे आणि शिवजी विचार करतात की इतकी सुंदर मी कथा ऐकली त्या भगवान श्रीरामांचं जर मला दर्शन झालं तर शास्त्रामध्ये वर्णन आहे की भगवंताच्या कथा आपलं पुण्य जर संचत असेल तर आपण भगवंताच्या कथा ऐकू शकतो आणि जर आपण भगवंताच्या कथा ऐकू शकलो तर नक्कीच त्याचा पुढचा भगवंताचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिवजींनी अशी मनोमणी इच्छा व्यक्त केलेली आहे ही घटना सांगण्यामागचं कारण हेच आहे ती की ती घटना नाशिकमध्ये घडलेली आहे शिवजी आणि पार्वतींनी विमानामधून जात असताना शिवजींच्या मनामध्ये तीव्र इच्छा झाली की रामकथा तर सुंदर ऐकली परंतु त्या कोटी कामदेवांना आकर्षित करणारे स्मित हास्य करणाऱ्या रामांचं दर्शन मला करायचं आहे आणि तक्षणी नाशिकच्या इथे जे कपिलतीर्थ मानलं जातं किंवा ज्याला कवणाई म्हटलं जातं तिथे राम सीतेच्या शोधार्थ वेगवेगळ्या वृक्षांना वेगवेगळ्या हरणांना वेगवेगळ्या प्राण्यांना प्रश्न विचारतायत की माझी सीता कुठे आहे आणि ते क्रंदन करतायत खरं तर शिवजीने ज्यावेळी पाहिलं त्यावेळी शिवजीने पाहिल्यानंतर शिवजींनी लांबूनच दर्शन घेतलं लांबूनच प्रणाम केला आता पार्वतीच्या मनामध्ये प्रश्न की यांनी प्रणाम केला कोणाला आधी कुंभजींना केला आणि आता कोणाला करतायत तर ते भगवान श्रीरामांना करतायत तिने पाहिलं तिने विचारलं की तुम्ही म्हणमणी हसताय पण आणि एक साधारण मनुष्य त्याला प्रणाम करताय जो वल्कले नेसलेल्या वनवासामध्ये आपल्या स्त्रीसाठी तो रडतो आहे शिवजी हसले आणि ते म्हणाले की ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीराम आहेत आणि म्हणून मी त्यांना प्रणाम केला आणि त्यांचीही इतकी सुंदर लीला पाहून मी खरंच माझं मन भारा होऊन गेलेलं आहे आणि म्हणून मी हसत आहे आणि भगवान श्रीराम क्रंदन करत होते पार्वतीला प्रश्न पडला की हे क्रंदन करण्यासाठी करणारे एका स्त्रीसाठी रडणारे भगवंतच कसे असू शकतात आणि म्हणून त्यांनी शिवजीला सांगितलं की मला त्यांची परीक्षा घ्यायची शिवजीने सांगितलं गं नाही ते आहे। राम आहेत परंतु शेवटी स्त्री हट्ट शिवजी काही बोलले नाही शांत बसून राहिले वर्णन आहे काही आचार्यांनी की ते निघूनही गेले पुढे आणि पार्वती उतरलेली आहे कपिलतीर्थ कवनाई या ठिकाणी जिथे रामलीला करतायत आणि उतरल्यानंतर तिने हुबेहूब सीता महाराणीचं रूप घेतलेलं आहे आणि ती ज्या वृक्षाकडे भगवंत जाणार त्या वृक्षाच्या इथे जाऊन ती उभी राहिली भगवंताने तिला पाहूनही न पाहिल्यासारखं केलं पुन्हा दुसऱ्या झाडाकडे भगवंत क्रंदन करून निघू लागले पार्वतीला वाटलं बहुतेक मला पाहिलं नसावं म्हणून ते अचंबित झाले नाही म्हणून ती दुसऱ्या झाडाच्या पुढे जाऊन उभी राहिली भगवंताने तिला पुन्हा न पाहिल्यासारखं केलं असं चार पाच वेळा झाल्यानंतर शेवटी भगवंताला म्हणावं लागलं अगं पार्वती अगं सती तू शिवजींना सोडून आलीस कशी इकडे शिवजी कुठं आहेत आणि हे ऐकल्यानंतर सतीला कळालं की हे खरंच भगवंत आहेत आणि मग सती पुन्हा शिवजींकडे कैलासावर निघून आलेली आहे परंतु माता सतीने माता सीतीचं रूप घेतल्यामुळे शिवजींनी मनातच ठरवलं की आता मी तिचा स्वीकार करू शकत नाही आणि म्हणून शिवजी ऐंशी हजार वर्ष ते तपस्येमध्ये बसलेले आहेत सती दे सतीलाही कळालं नाही की शिवजी इतका काळ का बसलेले आहेत परंतु कोणताही गाजावाजा त्यांनी केलेला नाही आहे मनातून त्यांनी ती धारणा केली आणि शिवजी ऐंशी वर हजार वर्ष तपस्या केल्यानंतर मग शिवजीने एके दिवशी डोळे उघडले आणि ते डोळे ज्यावेळी त्यांनी उघडले त्यावेळी पाहिलं की कैलास परताहून सर्व विमानं चाललेली आहेत दक्षाकडे दक्षाच्या घरी फार मोठा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये सगळे देवी देवता भाग घेण्यासाठी निघालेले आहेत पार्वतीने हट्ट केला की आपण जाऊ माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे दक्षांच्या घरी यज्ञ आहे शिवजीने विचारलं आपल्याला आमंत्रण आलेलं आहे का ती म्हणाली आमंत्रण तर आलेलं नाही आहे परंतु राहिला असेल इतक्या लोकांना आमंत्रण द्यायचं आहे राहिलं असेल तर पुत्री म्हणून मला जाणं तर कर्तव्य आहे फार सुंदर श्रीमद भागवतमध्ये याचं वर्णन आहे पार्वतीने काही ऐकलं नाही शिवजीने सांगितलं ठीक आहे तुझी जशी इच्छा आणि पार्वती दक्षाच्या यज्ञाच्या इथे पोचली दक्षाने काही स्वागत केलेलं नाही आहे त्याचबरोबर प्रसूती तीही काही तिच्याशी नीट बोलली नाही आहे कोणीच तिच्या बहिणी पण तिच्याशी नीट बोलत नाही आहेत हे पाहून पार्वतीला थोडा संशय आला तिने तिची आई प्रसूतीला विचारला असं का बरं आणि मग तिने सांगितलं की मागच्या वेळी ऐंशी हजार वर्षापूर्वी आधी ज्यावेळी दक्ष महलामध्ये प्रवेश केला होता त्यावेळी सर्वजण उठून उभे राहिले परंतु तुझे पती उठून उभे राहिले नव्हते त्यावेळी दक्षांनी त्यांचा अपमान केला होता आणि पुन्हा त्यांचा हा अपमान करण्यासाठी शिवजींना त्याने बोलवलेलं नाही आहे हे ज्यावेळी पार्वतीने ऐकलं त्यावेळी पार्वती अत्यंत क्रोधित झालेली आहे तिने तिथल्या ऋषी आणि विविध ऋषींना शाप दिलेला आहे आणि अग्नीमध्ये स्वतः स्वतःला भस्म करून घेतलेला आहे स्वतःचं प्राण सतीने सोडलेला आहे हे ज्यावेळी शिवजींना कळालं शिवजींनी आपल्या केसामधून एक राक्षस काढला वीरभद्र आणि तो दक्ष यज्ञामध्ये जाऊन त्यांनी काय केलेलं आहे सर्व यज्ञाचा विध्वंस केलेला आहे दक्षाचं डोकंही उडवलेलं आहे आणि मग पुन्हा ही सती हिमालयाची पुत्री पार्वती म्हणून ती अवतीर्ण झाली तिने जन्म घेतलेला आहे आणि जन्म घेतल्यानंतर लहान असताना नारद मुनी तिथे गेले आणि नारद मुनीने सांगितलं की तुझ्यासाठी सर्वोत्तम पती हे शिवजीच आहेत म्हणून त्यांची उपासना तू करावीस आणि म्हणून लहानपणपणापासून पन, पार्वती शिवजींना प्राप्त करण्यासाठी तपस्या करू लागली यज्ञ करू लागली पूजा अर्चना करू लागलेली आहे आणि उपवर वयात आल्यानंतर शिवजी आणि पार्वतीचा विवाह झालेला आहे आणि शिवजी आणि पार्वतीचा जो विवाहाचा दिवस आहे तो आहे महाशिवरात्री आणि मग ज्यावेळेस दोघांचा विवाह झाल्यानंतर मग त्यावेळी पार्वती शिवजींना म्हणते की मला रामकथा श्रवण करायची आहे आणि त्यावेळी त्या रामकथेमध्ये शिवजी हा श्लोक सांगतात राम राम ती रमे रामो मनो रमे सहस्रनाम तुभ्यम रामनामवराय ते की भगवंताचं राम नाम जे आहे ते अत्यंत शक्तिशाली आहे आणि या रामनामावरती ध्यान करणं हे माझं परम कर्तव्य आहे आणि म्हणून शिवजी बऱ्याच वेळा ध्यान करत असतात त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत की पहिलं कारण आहे की ते भगवान श्रीकृष्णांच्या रासलीवरती ध्यान करतात किंवा भगवान श्रीरामांच्या लीलेवरती ध्यान करत असतात आणि ती परंपरा त्या परंपरेमध्ये ही देखील एक तिसरी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये देखील आपण रामायणाची चर्चा करणार आहोत अशा प्रकारे हे आहे रामायणाचं महत्त्व आता आपण रामायण श्रवण करण्याचा लाभ काय अध्यात्म रामायण असो पद्मपुराण असो स्कंद पुराण असो वाल्मिकी रामायण असो अशा वेगवेगळ्या रामायणामध्ये रामकथा श्रवण करण्याचा लाभ वर्णित केलेला आहे बऱ्याच त्याच्या कथा आहेत परंतु आज आपण दोन प्रमुखता कथेवरती चर्चा करू सगळ्यात पहिली कथा आहे सवीरनगर येथे उत्तंग ना ऋषी उत्तंग नावाचे एक ऋषी ते वास करत होते आणि उत्तंग नावाचे जे ऋषी आहेत ते ज्या प्रकारे ऋषी म्हणजे त्यांच्यामध्ये अनंत गुण समाविष्ट होते सरळता तपस्या दया दीनता नम्रता प्रामाणिकता या सगळ्या गुणाने उत्तंग ऋषी हे भगवान सवीरनगरमध्ये भगवान श्रीरामांची सेवा करत होते आणि असं नाही की भगवान श्रीरामांची सेवा केवळ काही वेळा पुरता करत होते नाही चोवीसो तास त्यांनी आपली सर्व इंद्रिय भगवान श्री रामांच्या सेवेत लावली होती आपले डोळे नाक कान हात पाय जसं अंबरीश महाराजांनी आपली सर्व इंद्रिय भगवंतच्या सेवेमध्ये लावली होती त्याचप्रकारे इथे उत्तंग ऋषींनी आपली सर्व इंद्रिय भगवान श्रीरामांच्या सेवेमध्ये लावले होते दिवस रात्र ते भगवंताच्या सेवेमध्ये मग्न होते आता जे हे सव्वीर नगर आहे याचं जे रामाचं मंदिर आहे त्या रामाच्या मंदिरावरती सोन्याचा कळस आहे आणि हा सोन्याचा कळस प्राप्त करण्यासाठी कलिग नावाचा जो एक व्याध आहे एक शिकारी आहे तू त्याची नजर ज्यावेळी या शिखरावरती पडते तो विचार करू लागतो की जर मला ह्या सोन्याचा जर कळस प्राप्त झाला तर मला पुढे कोणाची शिकार चोरी डकेती करण्याचं काहीच कारण नाही आहे आणि मी आणि माझं जे परिवार आहे ते सुखाने आनंदाने राहू शकतो आणि असं विचार करून हा जो कलिग व्याध आहे तो लक्ष ठेवू लागला की कधी मंदिरामध्ये कमी गर्दी असते किंवा गर्दी नसते शांतता कधी असते आणि मी कधी तो कळश चोरी करेन असा तो दिवस रात्र तो बघू लागला प्रयत्न करू लागला शोधण्याचा पण बराच दिवस त्याने पाहिलं की मी इतके प्रयत्न करूनही केवळ उत्तंग ऋषी हे माझ्या आणि त्या सोन्याच्या कळसाच्या मध्ये आहेत जर मला तो सोन्याचा कळस प्राप्त करायचा असेल तर उत्तंग ऋषींची मला हत्या करावी लागेल आणि म्हणून एक वेळ साधून ज्यावेळी सवीर नगरीमध्ये सगळीकडे शांतता होती त्यावेळी हा जो कलिग व्याग आहे तो गर्भगृहामध्ये भगवान श्रीराम आहे उत्तंग ऋषी आता दया करून प्रार्थना केलेली आहे आणि रामायण वाल्मिकी रामायणामध्ये फार सुंदर ही प्रार्थना आहे बरेचसे श्लोक आहेत परंतु हा ज्यावेळी श्लोक कलिगने ऐकला त्यावेळी कलिगाच्या लक्षात आलं की मी कुठेतरी चुकत आहे ते म्हणतात अहो बलवती माया मोह्याखिलम जगत पुत्रमित्र कलदात्रे सर्व दुखेन योजते माया ही अत्यंत प्रभावशाली आहे आणि संपूर्ण जगाला तिने मोहात टाकणं हे तिचं कार्य आहे पुत्र मित्र नातेवाईक हे काळाच्या ओघात नष्ट करते ही मायादेवी आणि त्यामुळे काय होतं आपल्याला दुःख होतं म्हणजेच हे सगळे काळाच्या ओघामध्ये नष्ट होणार आहेत ज्यांच्यासाठी आपण इतक्या गोष्टी करत आहोत ये धन यौवन पुत्र परिजन इथे कियाचे परती तिरे कमल दल जल जीवन तल मल दास गोविंददासभिला शिरे अरे सुंदर श्लोकामध्ये गोविंद दास देखील सांगतात ये धन हे धन इथेच राहणार यौवन हे सुंदर कालांतराने वृद्ध होणार आहे पुत्र परिजन मुलं नातेवाईक पुत्र परिजन इथे की आचे परत तेरे हे सगळे इथंच राहणार आहे कमल दल जल जीवन टलमल हे जे जीवन आहे ते कशा प्रकारे कमळाच्या पा वरती जो पाण्याचा थेंब असतो दवबिंदू तो वारा आला की वर खाली होतो जोरात वारा आला की तो दवबिंदू पडून जातो त्याचप्रकारे आपलं मनुष्य जीवन आहे कधी कालरूपी वाऱ्याचा झुळूक येऊन आपलं हे कमळाच्या पानासारखंचं क्षेत्र नष्ट होऊन जाईल आपल्याला कळणार नाही आणि हे ज्यावेळी कलिगाच्या लक्षात आलं कलिगाला लक्षात आलं त्यावेळी ते त्याने क्षमा मागितलेली आहे तो उठला उत्तंग ऋषींच्या मानेवरून त्यांच्या चरणावर पडला आणि त्यांना विनंती केली की मी इतके अपराध केलेले आहेत अनंत अपराध मी केलेल्या आहेत कृपा करून यातून बाहेर पडण्याचा मार्ग मला सांगा आणि त्यावेळी उत्तंग ऋषीने त्याला सांगितलं की यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच भगवान श्रीरामांच्या कथांचं श्रवण करणे आणि म्हणून तू नित्य भगवंतांच्या नावाचं काय करायचं राम आहे रामकथा श्रवण करायची आहे आणि मग या कलिग हा जो व्याध हा जो शिकारी आहे त्याने उत्तंग ऋषीकडून रामकथा श्रवण केल्यानंतर मग ह्या शरीर सोडताना त्याला एक दिव्य विमान आलेलं आहे आणि त्या दिव्य विमानामध्ये बसून तो भगवंतांच्या साकेत धामामध्ये त्याने प्रवेश प्राप्त केलेला आहे तर ही आहे भगवंतांच्या रामकथा श्रवणाचा लाभ महापातकनाशनम की मोठ्या मोठ्या पापातूनही आपण मुक्त होऊ शकतो यावेळी रामकथा श्रवण करतो वाल्मिकी रामायणामध्ये याचं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये अजून एक फार सुंदर कथा आहे आस्ते कृतयुगो विप्रो धर्म कर्म विशारदा सोमदत्ता इतिख्यातो नात्मा परायणा सोमदत्त नावाचा एक ब्राह्मण आहे आणि जे ब्राह्मण आहेत सोमदत्त नावाचे ब्राह्मण अत्यंत सुशील ज्या प्रकारे आपण चर्चा केली उत्तंग ऋषींची त्याचप्रमाणे हे सोमदत्त ब्राह्मण आहेत आणि हे गौतम ऋषींचे शिष्य आहेत आणि शिवजींचे निस्सिम भक्त आहेत एक दिवशी ते शिवजींची पूजा अर्चना करत असताना ध्यानपूर्वक अनुष्ठान करत असताना त्यांचे गुरु गौतम ऋषींचं आगमन होतं आता गौतम ऋषींचं आगमन झाल्यानंतर हे जे सोमदत्त ब्राह्मण आहेत ते काय करत आहेत पाहिून देखील मी भगवंताच्या सेवेमध्ये मग्न असल्यामुळे ते गुरुला प्रणाम करत नाहीत आणि गुरूंच्या लक्षात येतं की अनुष्ठान करतायत त्यामुळे गुरु हे मान अपमानाच्या पलीकडे असतात ते निघून जातात जसे निघून गेलेले आहेत गुरुला वाईट वाटलं नाही परंतु गुरुप्रती अपराध झाल्यामुळे शिवजींना वाईट वाटलं जे त्यांचे आराध्य होते शिवजी प्रकट झाल्याने शिवजीला शिवजीने शाप दिला की तू तु तुझ्या गुरुचा अपराध केल्यामुळे तुला एक राक्षस योनी प्राप्त होईल आणि सोमदत्ती ब्राह्मण जो आहे तो राक्षस योनीमध्ये गेलेला आहे पर्याय म्हणून गौतम ऋषींची शरणागती त्यांनी घेतलेली आहे गौतम ऋषींच्या चरणावरती ज्यावेळी त्यांनी प्रार्थना केली ते गौतम ऋषींनी त्यांना उपाय सांगितला की ठीक आहे मी तुझा हा शाप कमी करतो तुला फक्त तो बारा वर्ष शाप राहील आणि या शापातून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर तुला नऊ दिवस रामकथा श्रवण करावी लागेल आणि वर्णन आलेलं आहे की महा सोमदत्ती ब्राह्मण जो असुर योनीमध्ये असल्यामुळे कालांतराने त्याला भूक तहान लागलेली आहे आणि असुराचं खाद्य म्हणजे केवळ मांस मग मा प्राण्यांची हत्या केली नरभंशक राक्षस्य झालेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून जवळजवळ सहा महिने कितीतरी योजन प्र प्रवास करून त्यांनी तिथले प्राणी आणि नर भक्षण करून सगळीकडे मांसाहार त्यांनी सुरू केलेला आहे आणि सहा महिन्यानंतर एके दिवशी अशीच त्याला भूक लागली असताना वर्णन आलेलं आहे की गर्ग नावाचे जे एक ऋषीमुनी आहेत ते कलिंग देश इथे हा जो सोमदत्ती ब्राह्मण असुराच्या शरीरामध्ये आहे कलिंग देशामध्ये प्रवेश करत असताना तिथे गर्ग नावाचे एक ब्राह्मण त्याला दृष्टीपक्ष पडतात तो विचार करतो की या ब्राह्मणाचं आपण भक्षण करू परंतु जसं तो भक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो तो ब्राह्मणाला प्रभावित करू शकत नाही किंवा ब्राह्मणावर नियंत्रण प्राप्त करू शकत नाही तो विचार करतो की आतापर्यंत मी कित्येक नरभक्षक नर मनुष्यांचं भक्षण केलेलं आहे आणि ब्राह्मणांचंही भक्षण केलेलं आहे परंतु हा काहीतरी विशेष आहे आणि म्हणून गर्गला विचारतात की बुवा मी तुझं भक्षण करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु तू काही मंत्रांचा जाप करत आहेस त्यामुळे मी तुला भक्षण करू शकत नाही मला सांग तू काय जप करत आहे त्यावेळी गर्ग -गर ऋषी सांगतात की मी रामनामाचा जप करत आहे मी रामकथेंच्या लिलांचं स्मरण करत आहे आणि म्हणून तुझा माझ्यावर प्रभाव नाही आहे त्यावेळी हा सोमदत्ती ब्राह्मण ज्या असुराच्या शरीरात आहेत ते गर्ग ऋषींच्या चरणावर पडतात आणि प्रार्थना करतात की कृपा करून मला या शरीरातून मुक्त करा आणि मग गर्ग ऋषी जे आहेत ते त्यांना नऊ दिवस शुद्ध हृदयाने रामकथेचं श्रवण केल्यानंतर भगवंताची रामकथा इतक्या उत्कंठ भावनेने त्यांनी ऐकली की नऊ दिवसाचं शरीर सोडल्यानंतर फार सुंदर श्लोक आहे ए पठंती सदा आख्यानम भक्त्या शृनतम ये नरा की ज्यावेळी त्यांनी हे आख्यान ऐकलं श्रवण केलेलं आहे त्यावेळी वर्णन करतात वाल्मिकी ऋषी की त्याचं पुण्य इतकं आहे की, की एकदा जरी त्यांनी रामकथा ऐकली तर त्याला शंभर वेळा गंगास्नान केल्याचं फळ त्याला मिळतं आणि म्हणून या सोमदत्ती ब्राह्मणाची सुटका होऊन त्याला त्याचं पूर्व रूप त्याला प्राप्त झालेलं आहे ही आहे रामायण कथा उत्कंठेने ऐकलेचं फळ आणि म्हणून आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चा करणार आहोत की श्रवणम कसे असले पाहिजे रामकथा कारण येत्या सात दिवसामध्ये आपण केवळ बालकांडावरतीच चर्चा करणार आहोत आज आपण रामकथेचं महत्त्व रामायणाचं महत्त्व रामकथा श्रवण करण्याचं महत्त्व आणि ऐकण्याचं कसं ऐकलं पाहिजे याच्यावर चर्चा केलेली करणार केलेली आहे उद्या आपण चर्चा करणार आहोत की भगवान श्रीराम या भूतलावर येण्याची विविध कारणं आहेत जसं पार्वती आणि शिवजी यांच्या कथेमध्ये देखील वर्णन आहे की भगवान श्रीराम का अवतीर्ण होतात अध्यात्म रामायणामध्ये देखील वर्णन आहे भगवान राम का अवतीर्ण होतात पद्मपुरायणामध्ये वर्णन आहे की भगवंत का अवतीर्ण होतात तर उद्या आपण या सगळ्यांची जवळजवळ सात ते आठ कारणांची कमीत कमी आपण चर्चा करू की भगवान श्रीराम का या भूतलावर अवतीर्ण होतात आणि येथे सात दिवस आपण केवळ बालकांडावरतीच चर्चा करणार आहोत तर भगवान श्रीरामांच्या कथा कोणत्या भावनेने श्रवण केल्या पाहिजेत याविषयी सांगताना आचार्य वर्णन करतात सगळ्यात पहिला गुण ऐकण्याची इच्छा पाहिजे कारण जर प्रामाणिकपणे आपल्याला ऐकण्याची इच्छा नसेल कारण बऱ्याच वेळा आपण काय होतो सगळे जात आहेत म्हणून आपण जात असतो नाही आणि कथेला बसतायत म्हणून बसत असतो नाही सगळ्यात पहिलं आपल्याला भगवंताच्या कथा ऐकण्याची प्रामाणिक इच्छा पाहिजे दुसरं की ती आपण कथा ऐकण्याची इच्छा आहे परंतु ती क्षमता देखील असली पाहिजे जसं बऱ्याच वेळा एक तास दीड तास कथा झाली की आपली चुळबुळ सुरू व्हायला सुरुवात होते नाही का कारण क्षमता नाही आणि म्हणून दुसरा गुण आपल्याला नित्य श्रवणम करून ती क्षमता श्रवण करण्याची आपण वाढवली पाहिजे म्हणून दुसरी योग्यता जरुरी आहे की आपली क्षमता असली पाहिजे श्रवण करण्याची बऱ्याच वेळा साधक श्रवण करण्याच्या वेळी सेवेच्या नावाखाली श्रवण करत नाहीत सगळ्यात मोठी शोकांतिका आहे क्षमता असली पाहिजे श्रवण करण्याची तिसरं आता बऱ्याच वेळा क्षमता पण असते ते समजलं पण पाहिजे जसं बऱ्याच वेळा आम्ही विचारतो लोक येऊन सांगतात की प्रभूजी काय सुंदर कथा केली म्हणलं अच्छा कोणता मुद्दा आवडला तुला कथेमधला तो म्हणे प्रभूजी सगळेच मुद्दे एकदम भन्नाट होते अरे ठीक आहे भन्नाट होते पण त्यातला तुला कुठला मुद्दा आवडला प्रभूजी यापूर्वी कधी ऐकला नव्हता आणि परत कधी ऐकू नये असे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये होते अरे पण पन... लेखाच्या तुला कुठला मुद्दा आवडला मग एखादा विनोद आवडला किंवा एखादा चुटकुला आवडला नाही रामकथा समजली पाहिजे किंवा कृष्ण कथा का आपल्याला काय केलं पाहिजे आपल्याला समजली पाहिजे त्याचं सार समजलं पाहिजे त्याचा इसेन्स समजला पाहिजे नाही तर बऱ्याच वेळा जसं लोक काहीही प्रश्न विचारतात एकदा मी अशीच गणेशोत्सवामध्ये गणपतीची कथा करत होतो महाभारत करत होतो त्याच्यामध्ये गणेशजीच्या जन्माची एक छोटीशी कथा सांगितली तर कथा झाल्यानंतर एका मुलाने येऊन प्रश्न विचारला प्रभूजी शिवजीने जे गणेशांचं डोकं उडवलं आणि नंतर हत्तीचं डोकं लावलं तर पहिलं डोकं कुठं गेलं आता हे सार आहे का त्या कथेचं नाही आहे तर म्हणून तिसरं ते समजलं पाहिजे त्यातून सार आपल्याला काढता आला, आला पाहिजे एखादा जरी विनोद जरी सांगितला तर त्याच्यातला इसेन्स काय हे आपण जाणलं पाहिजे चौथी गोष्ट ते स्मृतीत राहिलं पाहिजे हा चौथा मुद्दा आहे भगवान राम किंवा कृष्णांच्या कथा श्रवण करण्याचा की ते आपल्या स्मृतीमध्ये राहिलं पाहिजे म्हणून फार सुंदर आचार्य वर्णन करतात एक स्मृतीत राहण्यासाठी त्याचं आपण लिखाण केलं पाहिजे किंवा जे, कि जे आपण ऐकतो ते आपल्या परिवाराला किंवा आपल्या नातेवाईकांना ज्याला होईल त्याला ती ते कथा सांगितली तर काय होतं ते आपल्या स्मृतीत राहतं आणि अंतिमता पाचवं सगळ्यात महत्त्वाचं की जी काही आपण ऐकलेलं आहे जे काही आपण समजलेलं आहे जे काही आपण स्मृतीत ठेवलेलं आहे ते आपण थोडं तरी पालन केलं पाहिजे काही अंशी तरी ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बऱ्याच वेळा आपण ऐकतो पण आपण उतरवण्याचा प्रयत्न करत नाही आहे आणि जर तो आपण प्रयत्न केला नाही तर आपण साक्षात्कारापर्यंत पोचू शकत नाही आणि म्हणून फार जरूरी आहे या पाच प्रकारे आपण जर रामकथा श्रवण केली तर नक्कीच आपल्या सर्वांना या रामकथेचा लाभ प्राप्त होईल ही सात दिवस द्विधा परिस्थितीमध्ये आहे समाजामध्ये शहरांमध्ये नाशिकमध्ये कोरोनाचं वातावरण आहे प्रत्येक परिवार प्रत्येक गाव प्रत्येक व्यक्ती भयभीत आहे आणि अशात या रामकथा करण्याचं प्रयोजन भगवान श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करू की वातावरण लवकरात लवकर निघून जाऊन पुन्हा आम्ही भक्तांच्या संघामध्ये एकत्र येऊन तुमच्या कथेचं आणि कीर्तनाचं नित्य श्रवणम करू यासाठी हे प्रार्थना म्हणून आपण हे सात दिवस रामकथा करण्याचं योजलेलं आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद બોલો પવન સુત હનુમાન કી જય સ્યાવર રામચંદ્ર કી જય ગુરુ શીલ પ્રભુપાદ કી જય નિથાય ગૌરવ પ્રેમાનંદે હરી હરી બોલ ફાર ફાર ધન્યવાદ હરે કૃષ્ણ